नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पश्चिम बंगाल येथील मजुरांचा सौंदडगाव परिसरात दफनविधी संपन्न. दहिसर मुंबई येथून छत्तीसगड बॉर्डरपर्यंत येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थलांतरित मजुरांना बसची व्यवस्था केली. दिनांक 25 मे 2020 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अशोका टोल प्लाझा येथे एक ST वाहन क्रमांक MH 20 BL 2946 ही चेकिंगसाठी थांबली. या बसमध्ये एकूण 25 प्रवासी होते. सर्व प्रवासी दहिसर मुंबई येथून पश्चिम बंगाल येथे जाण्यासाठी निघाले होते. अशात बसमधील एका मजुरांच्या प्रकृतीत अचानकपणे बिघाड झाले. राष्ट्रीय महामार्गावरील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला फूड पॉइझन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. टोल प्लाझा येथून उपचारासाठी सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात येत असताना वाटेतच त्या मजुराचा बसमध्ये मृत्यू झाला. बसमध्ये असलेल्या मजुरांना विचारणा केली असता अचानक बसमध्ये चक्कर आले आणि हातपाय खेचू लागले. थोड्या वेळात तोंडातून फेस आले आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतकाचे नाव सोहेल अख्तर मंडल, वय वर्ष 19, मुक्काम ग्राम चकाटा ठाणा मोगरा हट्टा राज्य पश्चिम बंगाल असे सांगितले जात आहे. मृतकसह 24 मजूर मुंबई येथून एका कंपनीमध्ये सिलाई मशीनचे काम करण्यासाठी गेले होते. मात्र देशात लॉकडाऊन झाल्याने सर्व रोजगार बंद पडले. अशात राहणे व खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याने परराज्यातील मजूरवर्ग आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला आहे. सौंदड गावात बाहेरून येणाऱ्या 3 मजुरांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. एक ट्रेन अपघातात, एक दारूच्या अतिसेवनामुळे तर एक फूड पॉयझनिंगमुळे. यातील दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाले हे अजूनही स्पष्ट झाले नाही. सौंदडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या त्या मजुरांचा अंतिम संस्कार विधी 26 मे रोजी सौंदड परिसरात करण्यात आले आहे. मात्र मृतकाचे नमुने अद्यापही घेण्याकरिता गोंदिया जिल्हा रुग्णालयातून कुणीही आलेले नाही अशी माहिती सौंदड येथील डॉक्टरांनी दिली आहे. तर उर्वरित मजुरांना सोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सुविधा केली आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. मेरा नाम सबीर हसन मुल्ला, मेरा गाँव वेस्ट बंगाल कलकत्ता दक्षिण 24 परगना. आप कहाँ गए थे? सब हम लोग मुंबई काम के लिए गया था. हम लोग आदमी 25 आदमी थे. है वो बोल रहा है मेरा थोड़ा जे मैं खड़ा नहीं होने पा रहा हूँ. तो उसके बाद वो क्या क्या मालूम है, वो हाथ पास सीधा नहीं हो रहा है. हाँ डॉक्टर देखा, डॉक्टर बोल रहा है जो इसका एसिड हो गया था बदन में.